विरुद्ध पवार लढतीचा आपण उल्लेख करतायत. बारामतीमध्ये आपण बघतोय की अतिशय प्रतिष्ठेची लढत झाली आहे, त्यामुळे पवार घराण्यातली फूट येते त्या दिवसेंदिवस मोठी होताना दिसते का आपल्याला? आता हे वैयक्तिक पातळीवर मी शरद पवारांवर म्हणजे सर्वच जाहीर माझ्या कार्यक्रमातनं किंवा वक्तव्य करताना टीकाच केलेली आहे आणि खूप त्यांच्या बाजूने कमी बोललो आहे. कदाचित माझा पूर्वग्रही असू शकेल किंवा माझं झालेलं इम्प्रेशन असेल गेली 30-35 वर्ष काम करताना. परंतु आत्ता बारामतीच्या लढतीमध्ये जसं मी मागच्याही आपल्या शोमध्ये म्हटलो होतो की रोहित पवार आमदार झाले, ठीक आहे, ठेजारच्या जामखेडमध्ये जाऊन झाले. राज्यसभेची उमेदवारी द्यायची वेळ आली तर सुप्रियाताईंसारखी उमेदवार त्यांना मिळाली. दुसरी कुठली महिला बारामतीत ते घडवू शकले नाहीत. कर्तृत्ववान, डायनामिक, तरुण, अभ्यासू, उच्चशिक्षित की जी राज्यसभेला प्रतिनिधित्व NCPचं करू शकेल राष्ट्रवादीकडनं. तीच गोष्ट आत्ता अजित पवारांच्या विरुद्ध उमेदवार देताना. 6 दशकांचं राजकारण केल्यानंतर 4 वेळा मुख्यमंत्रीपद, 3 वेळा केंद्रातलं मंत्रीपद भूषवल्यानंतर आज शरद पवार नावाच्या अतिशय बलाढ्य सो कॉल्ड नेत्याला आपल्या शहरामध्ये आपल्या पुतण्याविरुद्ध लढायला एकही सक्षम तरुण माणूस मिळत नाही जो पवार नाही किंवा आपल्या घरातला नाही. याचा अर्थ काय? म्हणजे 4 वेळा मुख्यमंत्रीपद आहे पण एकही डायनामिक तरुण की जो पवार घरातला नाही त्यांच्याकडे नाही आहे तितका सक्षम कार्यकर्ता. हे जर त्यांच्या राजकारणाचं फलित असेल तर विचार करायला पाहिजे. ते बलाढ्य आहेत का? आहेत. ते सिद्ध होईल निवडणुकीतनं. महाविकास आघाडीमध्ये सर्वात कमी जागा त्यांना मिळाल्या यात त्यांचं नेतृत्व सिद्ध झालंच ना पुरेसं. मुद्दा असा आहे की त्यांची जादू चालेल का? चालेल. पण ती त्यांच्या जागा आहेत कुठे? त्या 3-4 जिल्ह्यात तर आहेत. तेवढी जादू चालेल. खरं मृणालताई, सोलापूरचं जर